राष्ट्रीय भावनेला प्रेरित असलेलं व्यक्तिमत्व ही कशा प्रकारे आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रप्रेमानेच ओतप्रोत असतं हे आपण सुषमाजींच्या एकूण व्यक्तिमत्वातून त्या ठिकाणी बघितलं. त्या बुद्धिमान होत्या, पण त्या केवळ बुद्धिमान नव्हत्या, त्या विद्वान होत्या. भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व, हिंदी, इंग्रजी, संस्कृत हे प्रचंड प्रभुत्व होतं. त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्य हे एका झंझावातासारखं होतं. धर्मनिरपेक्षता का बाना पहनकर हम पर सांप्रदायिकता का आरोप लगाकर ये तमाम लोग एक साथ हो गए. अध्यक्ष जी, हम सांप्रदायिक हैं. हाँ, हम सांप्रदायिक हैं, क्योंकि हम वंदे मातरम गाने की वकालत करते हैं. हम सांप्रदायिक हैं, क्योंकि हम राष्ट्रीय ध्वज के सम्मान के लिए लड़ते हैं. हिंदू होने पर शर्मिंदगी महसूस नहीं करते, आपको इन तथाकथित बुद्धिजीवियों से सेकुलर होने का सर्टिफिकेट नहीं मिल सकता. इनका सेकुलरिज्म हिंदू को गाली देने से शुरू होता है, और अगर आप उस गाली देने के कार्यक्रम में शिरकत नहीं करते तो आप सेकुलर हो ही नहीं सकते. और मैं कहना चाहती हूँ, सरकार या ना सरकार, हमें सेकुलरिज्म की ये परिभाषा मान्य नहीं. क्या संपूर्ण राजकीय आयुष्य मध्ये पारदर्शी प्रामाणिकतेने त्यांनी प्रत्येक जबाबदारी निभावली आणि आपली एक वेगळी छवी त्या ठिकाणी तयार केली. भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत, विद्वान आणि अत्यंत प्रतिभाशाली अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेल्या सुषमाजी यांना मी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो.